आपण काय सांगतोय ते एकदम कान देऊन ऐकायचं. कोणाचं पण काय पण काम असेल तरी त्या जोजोच्या रूम मध्ये एकट्याने जायचं ना. जो गया जोजो के रूम के अंदर वो बन गया जेल का बंदर. मग जेल मध्ये गेल्यावर सांगायचं नाही, मग तेव्हा कोण वाचवायला गॅरी फॅरी येणार नाही. सर, त्यांनी हा ज्यूस मागितला होता, याचं काय करू. दे आण इकडे. ज्यूस वूस काय पण मिळणार नाही. टॉवेल, टूथपेस्ट, नाश्ता जे काय पाहिजे ना तर स्वतःच स्वतः येऊन घ्यायचं. हे लोक पण देणार नाही, आपली ऑर्डर आहे तशी. तू काय परत ऑर्डर करशील, ही टच मी, ही टच मी करत काहीतरी आरोप करशील. हे चांगली, मला आत्ताच्या आत्ता तो ज्यूस दे. आपण काय ते तुला काय देणार. तुला स्वतःच स्वतः घ्यायचा. तू सांगत नाही कापून बोलू नको. नाही ना, हा उष्ट झालं. ये पाहिजे पाहिजे. हे झालं झालं, सगळा मॅटर क्लोज झाला. चला काय शिक्षण करू नका, मॅटर क्लोज झालाय. तुझं पण झालं आता. तू आपल्या घरातून आणि पेढेतून कल्टी मारायचे, कळलं. यू आय शो यू, शो आय शो यू. हा हा, पम्पकिन पम्पकिन, माय शुगर बू, माय कूची बू. ब्रो 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 ब्रो, पम्पकिन हा बन कसा करतो माझ्या बरोबर. ब्रो ही येडपट बघ ना कसा करते. पम्पकिन शुगर बू. ब्रो ब्रो तू ऐक. काय काय एवढा आवाज का करताय. पम्पकिन मी तुझी बेस्टी आहे ना, मग तुझे सर्वेंट्स ना माझी काम करायला सांग. ब्रो ब्रो तू हिचं काय पण ऐकू नको. तू आपला एक काय पण परमिशन परमिशन द्यायची गरज नाही. पम्पकिन तू चूज कर, तुझी लवली बेस्टी की जंगली ब्रो. काय पण ऑप्शन देऊ ना, तू स्वतःचा जोक करू नको. स्वतःचा जोक तू करणार आहेस. ओके, माझं पम्पकिन मला चूज करणार. ओनली तुझा पम्पकिन आहे ना, तुला चांगला ओळखतो म्हणून तर तुझ्या आधी मयुरीला चूज करेल. ओनली मयुरी. आपल्याला पण त्या जॅम आवडत नाही, तू सांगतील कसं. शांत शांत. अरे अजून जोरात सगळ्यांना कळू दे, सगळ्या रडू दे ना. ज्यूस पी जो जो. आपल्याला देतो तसं पण मयुरीच्या नावाने हिच्या इज्जतीचा ऑलरेडी ज्यूसच झाला असेल ना. टाळी कसली जो जो. ऐक तर, काय रे काय गरज होती तिला बोलायची. मग बघ ना ती कशा करते. मजा आली ना. तुझा पम्पकिन आहे ना, तुला चांगला ओळखतो म्हणून तर तुझ्या आधी मयुरीला चूज करेल. आणि मयुरी गुड नाईट राजवीर सर. आज आपलं घर बघायला माणसं येणार आहेत. काय होणार आहे काय माहित. आता तुम्हीच आमच्यावर लक्ष ठेवा. आई येते. हा काय ग, तू कामावर जायला निघालीस पण. हो मी निघालीये, निघते. यू हो ये.
मयू अगं मयू आज ती माणसं घर बघायला येणार आहेत ना तुला थांबता येणार नाही का आज नाही आई आभाणी भाऊ आहेत ना हो ते आहेतच ग मग मी कशाला हवी अगं आपला भाऊ कसा आहे तुला माहिती आहे ना त्याला सांभाळायला कोणीतरी हवं ना सोबत हो ग पण त्याला ऑलरेडी किती टेन्शन आहे भाऊला आणि किती तळमळ झाला आपल्या सगळ्यांबद्दल काळजी करतो तो आपल्या सगळ्यांची एवढी काळजी करतो तर कधीतरी काहीतरी चुकून होतं त्याच्याकडून त्याला आपल्यालाच समजून घ्यायला हवं आई भाऊ आणि आभा सगळं सांभाळून घेत सगळं काही व्यवस्थित होईल अरे विक्रांत बाळा तुझा फोन वाजतोय विक्रांत सर तुमचा आणखी एक फोटो लागेल त्याचं काय आहे तुमच्या होम लोन साठी आणखी एका बँकेत अप्लाय करतोय तुम्ही आजच ऑफिस मध्ये तुमचा फोटो आणून द्या मी वाट पाहतोय बाय माझा फोन वाजू बघा हो बँकेतून फोन आला होता त्यांना तुझा फोटो हवाय होम लोन साठी विक्रांत लाज नाही वाटत तुला आई पासून लपून घर घेतोय अरे तुझ्या भविष्यासाठी त्या भिकारड्या रणशिंगेंकडे मी घर मागितलं होतं पण नाही ही मुलगी ना माझ्यापेक्षा खूप जास्त हुशार निघाली अरे लक्ष्मीच्या पावलांनी या घरात येण्याआधीच तिने तुझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर केला आई बास विक्रांत बघ तू जसं समजतेस ना तसं काहीही झालेलं नाहीये आणि यामध्ये मनालीचा काहीही दोष नाही आहे तू हे सगळं माझा विचार करून बोलतेस पण ह्याच वेळेला तू मनालीचा आणि त्यांच्या घरच्यांचा विचार करत नाहीयेस का अगं तुझ्या या हट्टापायी त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढतोय त्याचं काय आई आपल्या फ्लॅटसाठी त्यांचं राहतं घर जातंय व्याही आहेत आपले होणार आहे ते शत्रू नाही आहेत आई आणि आई माझा साखरपुडा झालाय तिच्याशी माझं प्रेम आहे त्या मुलीवर एवढं लक्षात ठेव विक्रांत विक्रांत या रणशिंगेंदीला माझ्या विक्रांतचा पार खिशात घातलाय आधी मोठ्या मोठ्या बाता मारल्या पण त्यांना घर घेता आलं नाही म्हणून आता माझ्या विक्रांतला भिकेला लावतात नाही मी या भिकारड्या रणशिंगेला सोडणारच नाही आता भाऊ काय रे विसरलास का पैसे परत करायला फोनच केला नाहीस तू हे बघ आज जर तू पैसे परत केले नाहीस ना तर मी राजवीरला थांबवू शकणार नाही मग तू काय करेल मला माहित नाही आणि ह्याच्यामुळे राजवीर आणि मयुरीचं नातं बिघडायला नको म्हणजे त्यांचं इतकं घट्ट सुंदर मैत्रीचं नातं तुटायला नको तेही पैशांमुळे कळतंय ना तुला नाही मॅडम नाही आज मी तुम्हाला काही करून पैसे देणार म्हणजे आज ना घराचा डील फायनल होणार आहे त्यामुळे टोकन मिळालं तुम्हाला पैसे मी देऊन टाकेन मॅडम हो का व्हेरी गुड पण नक्की आज पैसे परत करा भाऊसाहेब
आंटी त्या इडियट भाऊच जाऊ दे, मयुरीच कर काहीतरी. आंटी यु नो राजवीर स्टिल लव्ज हर. काय पण करून त्या मयुरीला राजवीरच्या मनातनं काढायला पाहिजे. जोजो मनातनं काढून टाकणं इतकं सोपं वाटतंय का तुला? आणि काल काय घडलं हे तुम्हाला अजूनही सांगितलेलं नाहीये. आणि ही अशी चिडचिड करण्यापेक्षा राजवीरच्या मनात तुला जागा कशी निर्माण करता येईल याचा जरा विचार कर. आंटी लिसन, काही करून मला राजवीरशी लग्न करायचंच आहे. करायचंय? आंटी सी, मी दाखवून देते ती थर्ड क्लास मयुरीनं राजवीरच्या लायकीचीच नाहीये. जर कोणी राजवीरला डिझर्व करत असेल ना तर फक्त मी. मी छोपी, तू तर ही सगळी काम पण करू लागलास. नेव्हर माइंड. पंकिन कुठे? हॅलो पंकिन कुठे? मॅम मला फोन आलाय, मी आलो. हे दाखव दाखव मला, शो मी. मी दाखवतो. हे तुझ्याकडे कसे आले? तू इथे चोरलेस? सीरियसली? एक मिनिट. हे तर त्या चिपू मयुरीचे. तुझ्याकडे कसे आले? एक मिनिट. तुझी पण चॉईस राजवीर सारखी का? एकदम बकवास. मॅम हे मयुरी मॅमचं नाही आहेत. म्हणजे तू इथे चोरी केलीस? सांगू सगळ्यांना. गिफ्ट द्यायचं होतं म्हणून घेतलं. चोर कुठला? मॅम हे कानातले चोरले नाहीये, माझ्या मेहनतीच्या कमाईचे आहेत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर बाहेर जाऊन विचारू शकता. आला मोठा वफादार. माझ्या मेहनतीचे टोपी ना थोडा ढिलाच वाटतो मला. जोजो ते कानातले न्यू तर नक्कीच नाही, कुछ तो गडबड है, शोधावच लागेल. मॅडम मीटिंग सुरू आहे, सगळे करत आहेत. घरात काय चाललंय याची पूर्ण खबर हवी आहे मला. हो मॅडम मी तुम्हाला अपडेट देतो, जरा जरा वेळ द्या मला. तर हे आमचं घर आहे साहेब, कसं वाटलं तुम्हाला? जाम आवडलं आपल्याला. काय रे? हो म्हणजे विशेष नाही. आता या घराविषयी तुम्हाला बाहेरून माहिती मिळाली असेलच. हो
आम्हाला सगळं माहिती आहे. नाही कसं आहे की आमच्याकडनं काही फसवणूक व्हायला नको. म्हणजे व्यवहार होण्याआधी सगळं काही क्लिअर असेल बरं. सर जेवढी माहिती तुम्हाला तुमच्या घराची नाही ना त्यापेक्षा जास्त माहिती आमच्याकडे आहे. खरं सांगू का साहेब, बाहेरच्या अफवांवर तुम्ही न विश्वास ठेवून इथं आलात हेच आमच्यासाठी खूप आहे. खरंच थँक्यू त्यासाठी. एक मिनिट. हा हा काय अपडेट? हा घर छान आहे पण जुनाट आहे. पुढची बोलणी सुरू आहे. बोलणी तशीच तोरू ठेवा आणि काही वाटलंस तर लगेच मला फोन करा. हो हो. बर आम्हाला काय वाटतंय की आमच्यासाठी हे बेस्ट डील आहे. बोला. घर छान आहे पण जरा सुनाट आहे. म्हणजे पुढे बोलणी सुरू आहेत. बोलपट रिपोर्टिंग करू नका मला. तिथे नेमकं काय बोलणं सुरू आहे ते सगळं ऐकायचंय मला. त्या माणसाला फोन लावा आणि फोन ऑन ठेवायला सांगा. मला शब्द आणि शब्द ऐकायचे. ओके मॅडम ओके. तर व्यवहार कसा करायचा ते तुम्ही मला सांगा. बघा तिकडे काय बोलणी सुरू आहेत ना ती मॅडम ना ऐकायची तेव्हा प्लीज प्लीज फोन आहे ना ऑन ठेवा तुम्ही. हा हो चालेल चालेल. ओके हा हा सर हा ठेवतो मी फोन आता. तर मी कुठे होतो? व्यवहाराच बोलत होतो ना साहेब आपण. मी तुम्हाला आताच 15 लाखांचा चेक देतो. पंधरा लाख? एवढी ऍडव्हान्स रक्कम द्यायला माहित नव्हतं. उद्या चेक बँकेत टाकला तर चालेल ना? एकत्रित पूर्ण पैसे देणारे आमच्यासारखे आम्हीच. एकत्र पूर्ण पैसे म्हणजे ऍडव्हान्स आहे ना आणि राहिलेले पैसे तुम्ही चावी मिळाल्यावर द्याल बरोबर ना? चावी मिळाल्यावर? अहो पूर्ण रक्कमच तुम्हाला आम्ही देतोय. हॅलो हॅलो मयू, केबिन मध्ये नाहीयेस ना? नाही अगं, मी कशी बशी सुटून आली बाहेर कॉरिडोर मध्ये. कशी बशी बसून बाहेर आलीस म्हणजे काय झालं? कानात मिळाले ना माझ्या खिशा मध्ये. जेव्हा फोन आला तेव्हा ते खाली पडले आणि जोतून बघितले. अयो मयू कशी ग तू वेंधळी. ती जो जो आधीच ते एक हाफ मॅड प्रकरण आहे मयू, तिच्यापासून तू जरा सांभाळून राहत जा ग. हो याच्या पुढे मी काळजी घेईन. सब मी ठेवते फोन आता. बाय. हो बाय. अरे असा हळू आवाजात कोणाशी बोलतोयस? मी मैत्रीण. मैत्रीण? तुझी मैत्रीण? काय प्रेमात वगैरे पडलास की काय भाऊसाहेब? नाही म्हणजे तू जर प्रेमात पडलास तर इथे आमच्या त्या मिस मधुमालतींचं काय होईल? तर तसं काही नाहीये. आय नो, कोणाची छेड काढणं किंवा तू कोणाच्या प्रेमात पडणं हे शक्यच नाहीये, माहितीये मला. उलट कोणी स्वतःहून प्रेमात पडलं तुझ्या तर तोंडावर नकार देऊ शकतोस तू.
एनीवे जरा काम आहे माझं तुझ्याकडे कॅबिन मध्ये.